कोल्हापूर शहरामध्ये पावसाची उघडझाप असली तरी ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्याला पुढील 3 ते 4 दिवस ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान खात्यानं जारी केलेला आहे. दरम्यान धरण पाणलोट क्षेत्रामध्ये धुवाधार पाऊस कोसळत असून धरणाच्या पाणी साठ्यात देखील हळूहळू वाढ होऊ लागलेली आहे. आणि याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी. आजपासून कोल्हापूर जिल्ह्याला पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट आहे तो भारतीय हवामान खात्यानं जारी केलेला आहे. परिणामी कोल्हापूर शहरात दर पावसाची उघडझाप असली तरी देखील ग्रामीण भागात मात्र धुवाधार पाऊस पडतो आहे. परिणामी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. सध्या आपण आहोत पंचगंगा घाटावरती आणि या ठिकाणची दृश्य आहेत मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. पंचगंगा नदीमध्ये पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ आहे ती झालेली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी याच आपण पाहिलं तर ही सगळी जी मंदिरं आहेत ती मंदिरं खुली झालेली होती. पाणी जे आहे ते आणखीन खाली गेलेलं होतं. मात्र ही मंदिरं आता पुन्हा एकदा याच पाण्याच्या प्रवाहात बुडलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या पाण्याची पातळी आहे ती 14 फुटांवर येऊन पोचलेली आहेत. परिणामी 2 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामध्ये शिंगणापूर आणि रुई या दोनही बंधाऱ्यांचा समावेश आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं आहे. सध्या या बंधाऱ्यावरून धोकादायक पद्धतीनं वाहतूक देखील सुरू आहे. अद्याप देखील पाटबंधारे विभागाने ही वाहतूक आहे ती कुठेतरी बंद केलेली नाही. त्यामुळे कुठेतरी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पंचगंगा असेल किंवा इतर सर्वच नद्या असतील त्या आता दुथडी भरून वाहत आहेत. कारण ऑरेंज अलर्ट दिल्यामुळं ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो आहे. विशेषतः पश्चिम घाट माथ्यावरती हा पाऊस आहे तो मोठ्या प्रमाणावरती कोसळतो आहे आणि त्यामुळं धरण पाणलोट क्षेत्रामध्ये देखील वाढ होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.